नमस्कार बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही बरेच जण दोडक्याची भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात पण आज आपण दोडक्याची भाजी न बनवता दोडक्यापासून चमचमीत असा वाफाळलेल्या भातावर खाण्यासाठी ते पण कोल्हापुरी पद्धतीने दोडक्याची रस्सा भाजी बनवून घेणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळचे जवळपास अकरा साडे अकराचा वेळ आहे आणि आता आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण आज दोडक्याची रस्साभाजी बनवून घेणार आहोत कारण की सकाळी डब्यासाठी केलेली जी शेपूची भाजी होती ती तर शिल्लक आहेच पण आमटीसाठी काय करावं तर म्हणून आज आपण दोडक्याची रस्साभाजी बनवून घेणार आहोत तर ताजे कोवळे दोडके छान असे त्याच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि त्याचे असे चार भाग करून त्याचे लहान लहान तुकडे करून वाटीमध्ये किंवा एका बाऊलमध्ये अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि या तुकड्यांना आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आता बऱ्याच काय होतं की दोडका हा कडू असतो तर दोडका कडू नसेल याची खात्री करून घेण्यासाठी दोडक्याचं जे डेट आहे ते कट करून त्याची चव घ्यावी म्हणजेच आपल्याला कळतं की हा दोडका कडू आहे की नाही तर आता बऱ्यापैकी मी दोडक्याचे तुकडे आता करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर दोडका दोडक्याची भाजी बनवतात दोडक्याच्या जे शिरा असतात त्याची चटणी देखील बनवतात तर आज आपण दोडक्यापासून रस्सा भाजी बनवून घेणार आहोत दोन प्रकारे दोडक्याची रस्सा भाजी बनवली जाते एक वाटण घालून आणि एक वाटण न घालता तर आता इथे आपण वाटण न घालता दोडक्याची भाजी चमचमीत बनवून घेणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले तेल छान गरम झालं की यामध्ये मी दोडक्याच्या फोडी आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटो घालून घेतला आहे सोबतच इथे आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा आलं लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट घालून हा दोडका छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता तसं पाहायला गेलं तर या दोडक्यामध्ये जो आतला सफेद भाग असतो तर या सफेद भागामुळेच ही भाजी साधारणपणे गोडसर होते आणि ती गोडसर होऊ नये म्हणूनच आपल्याला या दोडक्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय म्हणजे यातील जे पाणी आहे ते आटून जाईल आता यामध्ये मी चवीनुसार कोल्हापुरी तिखट घालून घेतलेले आहे आणि भिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया दोडका गिलके दुधी किंवा भोपळा या भाज्यांमध्ये स्वतःचं असं अंगचं पाणी असतं त्यामुळे याला तेलामध्ये घातल्याबरोबर या पाणी सोडायला लागतात तुम्ही पाहू शकता तेलासोबतच या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण देखील आता वाढलेलं आहे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुरीची डाळ घातलेली आहे आणि आता ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर उकळी फुटलेली आहे आणि तुरीची डाळ शिजत असतानाच आपल्याला यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे दाणेदार किंवा बारीक सर कूट जर तुम्ही घातलं तरी देखील चालेल आणि आता ही भाजी आ, ही जी डाळ आहे ती शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे शक्यतो यामध्ये शेंगदाण्याचं कूट एकदम बारीकसर तुम्ही करून घाला खूप छान अशी रस्सा भाजी तयार होते आता ही डाळ जी आहे ती शिजून तयार झालेली आहे झाकण ठेवून मी जवळपास पाच मिनिटासाठी मंदाचेवरती शिजवून घेतली होती आता दोडक्याचा रस्सा आपल्या आवडीनुसार तुम्ही दाटसर देखील करू शकता पण आता इथे भाकरी चपाती भातासोबत मला खाण्यासाठी हा रस्सा अशा प्रकारे मी सैलसर करून घेतलेला आहे आणि गरमागरम वाफळलेल्या भातावर ही रस्साभाजी अशी लागते तर रस्सा रस्साभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीचाही तोपर्यंत बाय